नमस्कार मित्रांनो, मी आज तुमच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ घेऊन येतोय. झालंय काय मित्रांनो याच्यामध्ये की मी सहज एका कंपनीचं अनालिसिस करत होतो आणि ते का करत होतो तर बऱ्याच जणांचे मला मॅसेज आले की सर हा एक स्टॉक आहे ज्याचं नाव आहे व्हर्लपूल इंडिया लिमिटेड. आता व्हर्लपूल नाव सगळ्यांना माहितीच आहे. त्याच्यामध्ये असं काय झालं बाबा की ह्या 2000 रुपयाच्या लेवलपासून एक रॅली आली आणि तो 2200 रुपयापर्यंत गेला. म्हणजे 200 रुपयाची मुवमेंट त्याने अगदी 2-3-4 दिवसाच्या रेंजमध्ये पूर्ण केली. मग बरेच जण म्हणले अरे न्यूज आली असेल अमुक अमुक, मी इकडे पाहिलं. पण बऱ्याच जणांना ही आलेली न्यूज इथे नॉर्मली टॉपला गेल्यावर कळलं का तर इतरांच्या लक्षामध्ये आली. परंतु त्यामध्ये झाली 200 रुपयाची मुवमेंट. आता इथे जर एखादा बसतोय ट्रेड घेऊन तर ट्रॅप होण्याची शक्यता तेवढीच जास्त आहे याच्यामध्ये. मग आम्ही म्हटलं चला आपण तुमच्याशी थोडी चर्चा करूया की तुम्हाला मी आज दाखवणार आहे की हे न्यूज येते एखाद्या स्टॉकमध्ये तर ते कुठे कॅच करायचं. बरेच जण म्हणतात मी इकॉनॉमिक टाइम्स बघतो, मी मिंड बघतो किंवा मी बिझनेस स्टँडर्ड बघतो. पण लक्षात ठेवा तिथेही तुम्हाला नॉर्मली हा स्टॉक ह्या टॉपच्या लेवलला गेल्यावरच न्यूज येते. असं काहीतरी सोर्स पाहिजे ना की ज्याच्यामध्ये ऑन टाइम न्यूज तुमच्यापर्यंत येईल, जेणेकरून ऍक्च्युली न्यूजमुळे एखादा जेव्हाही मार्केटमध्ये मोमेंटम येतो एखाद्या स्टॉकमध्ये तो तुम्हाला कॅच करता येणार आहे. तर चला मित्रांनो अगदी डिटेलमध्ये शिकूया. मी तुमच्या सगळ्यांचं आजच्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो. चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर क्विकली सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर मित्रांनो याच्यासाठी तुम्हाला एक सिंपल गोष्ट करायची आहे. हे सगळं करत असताना ह्या अशा गोष्टी शोधायचे. तर पहिली गोष्ट, तुमचा मोबाईल लॅपटॉप जे पण काय वापरताय त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, नॉर्मली एक गुगलची टॅब ओपन करा. त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला नॉर्मली BSE टाईप करायचं. BSE सगळ्यांना माहिती आहे, BSE इंडिया बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट येईल याच्यामध्ये. ओके, त्या वेबसाईटवर जावा. ओके, त्या वेबसाईटमध्ये तुम्ही गेले की त्याच्यामध्ये तुम्हाला आहे ना इथे कॉर्पोरेट्स म्हणून एक ऑप्शन दिसतो. ओके, म्हणजे मी तुम्हाला आता शिकवतोय की ॲक्च्युली व्हॅलिड आणि ओरिजिनल डेटा कुठे तुम्हाला क्विकली कॅच करता येणार आहे. ओके, मी गेलो कॉर्पोरेट्सवर. कॉर्पोरेट्सवर गेलं की तो सांगतो की ह्या सगळ्या कॉर्पोरेट अनाउन्समेंट आहेत. मग मला कॉर्पोरेट अनाउन्समेंटच्या टॅबवर इथे क्लिक करायचं. ओके, मी क्लिक केलं. आता तुम्हाला याच्यामध्ये बघा जेन्युइन सोर्स सापडणार आहे. आता साहजिक आहे तुम्ही इक्विटी स्टॉक्समध्ये ट्रेड करताय म्हणून इथे इक्विटीला निवडा. याच्यामध्ये डेप्ट, MEMF, ETF वगैरे हे सगळे इतर ऑप्शन आहेत. पण मोस्टली पहिला फोकस ETFला ठेवा. ओके, एक गोष्ट लक्षात ठेवायची, अनाउन्समेंट कंपनी जे काय करेल ते तुम्हाला माहीत पाहिजे. मग कुठलीही कंपनी असेल इथे दिसणार आहे. ओके, तो विचारतोय डेट कुठल्या डेटपासून कुठल्या डेटपर्यंत पाहिजे. ओके, आता मी जर समजा विचार करतोय की आजची जी काय डेट आहे तिथपर्यंत, तर मला आज झालेले अनाउन्समेंट कळतील. पण मी तुम्हाला आज झालेलं दाखवण्यापेक्षा थोडे मागचे अनाउन्समेंट दाखवतो जेणेकरून तिथून आलेली मुवमेंट तुम्हाला कॅच करता येणार आहे. सिम्पल फंड आहे याच्यामध्ये. मग मी एक सिम्पल ठरवतो की समजा 1 सप्टेंबर 2024 पासून मला नॉर्मली 21 सप्टेंबर 2024 पर्यंत म्हणजे नॉर्मली 21 दिवसाचा प्रवास आहे. ह्याच्यामधल्या सगळ्या अनाउन्समेंट दाखव. मी ते 28 टाकलं तर ऑन डेटचा पण तो डेटा संध्याकाळी दाखवेल. कारण काय होतं, कंपन्यांचे रिझल्ट अगदी संध्याकाळी 9-10 वाजेपर्यंत पण अनाउन्समेंट चालू असते. मग संध्याकाळी जरी काही न्यूज आली तरी तुम्हाला ते पटकन सापडेल. कारण इथली माहिती घेऊनच बाकीचे न्यूज साईटवाले त्यांच्या साईटवर काहीतरी चेंज करून टाकत असतात. ओके, आता पहिली गोष्ट ही आपल्याला समजली डेट. त्याच्यानंतर जायचं तुम्हाला कॅटेगरीमध्ये. ओके, आता कॅटेगरीमध्ये जर आपण गेलो याच्यामध्ये तर तुम्हाला कॅटेगरीमध्ये काय दिसते की कंपनीचा अपडेट काय याच्यामध्ये. ओके, कंपनी अपडेट आपण याच्यामध्ये बघणार आहे. सब कॅटेगरीमध्ये मला जायचंय आणि ते मला ठरवायचं की मला कुठली माहिती पाहिजे. कारण लक्षात ठेवा कंपनीची जी काय अपडेट असते ती भरपूर अपडेट असतात याच्यामध्ये. ओके, तर सगळ्याच्या मागे तुम्हाला पळायची गरज नाहीये. आपल्याला बघायचंय की कुठल्या गोष्टीमुळे एखादा स्टॉक वाढू शकतो. तर साहजिक आहे की ती गोष्ट कंपनीसाठी पॉझिटिव्ह असेल. आता पॉझिटिव्ह इन द सेन्स म्हणजे त्या गोष्टीमुळे कंपनीच्या फंडामेंट येणाऱ्या काळामध्ये फरक पडू शकतो तर ती गोष्ट आपण पॉझिटिव्ह म्हणतो. मग इथे बऱ्याच जे काही त्यांनी इनसाईड गोष्टी त्याच्यामध्ये, तर त्याच्यामधल्या मला गोष्टींना फोकस करायचं आहे की कंपनीला कुठल्या कुठल्या महत्वाच्या गोष्टी. तर आता समजा मी पहिल्यांदा ठरवतो की याच्यामध्ये मला ॲक्वायझेशन वर क्लिक करायचं. म्हणजे एखाद्या अमुक अमुक कंपनीने कुठल्या कंपनीचं ॲक्वायझेशन केलं तर तो मला दाखवणार आहे आजच्या कंडिशनला. ओके, त्याच्या खाली कोण ॲग्रीमेंट, अलॉटमेंट ऑफ इक्विटी शेअर, ऑर्डर रिसिप्ट हे सगळं आहे. पण आधी आपण फक्त ॲक्वायझेशनवर क्लिक करूया. ओके, त्याच्यानंतर तो विचारतो सिक्युरिटी नेम इथे काही टाकू नका. त्यानंतर सिम्पली क्लिक करा सबमिटवर. सबमिटवर क्लिक केलं की लगेच तो चेक करतो की आज कुठल्या कुठल्या कंपन्यांमध्ये अनाउन्समेंट झालेली आहे का. ओके, तर याच्यामध्ये आला बघा मैथन अलॉयज, ओके, ब्रेन बीज, व्हर्लपूल. जसं मी आता सांगितलं व्हर्लपूल, कारण ह्या व्हर्लपूलमध्ये ॲक्च्युली 20 तारखेला न्यूज आली होती. बघा इथे 20 तारखेला न्यूज आली. मी इथे तुम्हाला क्लिक करून दाखवतो. ओके, तर आता हे न्यूज काय याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर समजून जातं की ॲक्च्युली याच्यामध्ये काय आलं की ह्या कंपनीने ॲक्वायझेशन केलेलं आहे 462372
17 शेअरचं, ओके, इलिका इंडिया नावाची ही कंपनी याच्यामध्ये, ओके, इलिका पीबी वलपूल. म्हणजे काय तर यांनी हे ॲक्वायजिशन केलेलं मला समजलं, म्हणून तुम्हाला म्हणलं. आता इथे मी तुम्हाला ऑलरेडी स्टॉक पण दाखवला होता. ती न्यूज आली 20 तारखेला, बघा 20 तारखेची कॅन्डल, आणि तिथून त्याच्यामध्ये धडाधड रॅली यायला सुरुवात झाली. ओके, समजलं ऑथेंटिक वे कुठे. ओके, अजून उदाहरणं दाखवतो, एकावर आपण समाधानी नाही राहायचं याच्यामध्ये. आपण अजून बघूया. आता समजा हा झाला वलपूल, त्याच्या खाली आहे ना इलप्रो इंटरनॅशनल म्हणून अजून एक स्टॉक होता. ओके, बघूया. इलप्रो मध्ये पण एक न्यूज आली होती आणि तुम्ही याच्या ह्या न्यूजवर तुम्हाला डिटेलमध्ये दाखवेल. प्लस ह्याची पीडीएफ पण तुम्हाला डाउनलोड करता येते. ह्या पीडीएफवर क्लिक केलं ऑटोमॅटिक पीडीएफ ओपन होईल. याच्यामध्ये तो दाखवेल की ऍक्च्युली न्यूज काय आहे बाबा. ओके, तर हा सांगतो इंटिमेशन अंडर, ओके, 13 सिक्युरिटीज एक्सचेंज लिमिटेड याच्यामध्ये, आणि त्या कंपनीमध्ये काय चेंज झालेलं आहे किंवा काय न्यूज आहे हे सगळं याच्यामध्ये दाखवायचं तो काम करणार आहे. ओके, तर ह्यांना ऍक्च्युली काय झालेलं याच्यामध्ये, आय एफ एल सिक्युरिटीची न्यूज आहे याच्यामध्ये, जवळपास 10,490 कोटीची. ओके, त्याच्यामुळे इलप्रोचा आपण स्टॉक बघू याच्यामध्ये. नाव समजलं तुम्हाला कंपनीचं काय याच्यामध्ये. ओके, कंपनीच्या नावासहित इलप्रो इंटरनॅशनल. मी इथे जाणार चार्टवर, क्लिक करणार याच्यावर, समजा इलप्रो. ओके, सिम्पल फंडा याच्यामध्ये टाईप केला, इलप्रो इंटरनॅशनल आपण टाईप केलं. ओके, आधी बघा 20 तारखेला न्यूज आली गेल्यावर. ओके, आहे ना भन्नाट याच्यामध्ये. ओके, म्हणजे काय होतं, जी काही जे लोक स्विंग ट्रेड शोधतात, शॉर्ट टर्म मुवमेंटचे ट्रेड शोधतात, त्यांच्यासाठी हे योग्य आहे. खूप लॉंग टर्मचा विचार नका करू इथे. ओके, ज्यांना हे क्विक ट्रेड शोधा, जसं आम्ही म्हटलं की आमचं काम आहे ट्रेडर आणि इन्व्हेस्टर तयार करणे. चांगली माहिती कुठून मिळेल, चांगला अभ्यास कसा करता येईल, सगळ्या गोष्टी आपल्या चॅनलवर शिकायला मिळतात. ओके, त्यामुळे अशी व्हिडिओ तुम्हाला जास्तीत जास्त लोकांपर्यंत कन्सिस्टंटली शेअर करत राहायचं आहे, कारण मराठीमध्ये एवढा डीप कंटेंट मी 100,000% चॅलेंज देऊन सांगतो कुठेही भेटणार नाही आहे. ओके, कारण आमचं मेन कर्तव्य आहे अर्थसाक्षरतेतून अर्थसमृद्धीकडे, त्याच्यासाठी आम्ही ह्या गोष्टींवर जास्त फोकस करतो. ओके मित्रांनो, आता याबरोबर आपण हे पाहिलं सगळं की कंपनीचं काय काय झालेली आहे ॲक्वायजेशनचे अनाउन्समेंट. आता आपण पुढे बघूया की समजा एखाद्या कंपनीला ऑर्डर्स वगैरे मिळाले तर अवॉर्ड ऑफ ऑर्डर अँड रिसिप्ट ऑर्डर. म्हणजे बऱ्याच वेळेला बघा, एखाद्या कंपनीला एखादं डील झालं, कॉन्ट्रॅक्ट मिळालं, तरी शेअरची प्राईस वाढते. ओके, मग मी काय केलं, अवॉर्ड ऑफ ऑर्डर अँड रिसिप्ट ऑर्डर सबमिट केलं. ओके, तो दाखवेल की त्या डेटपर्यंत, किंवा आजची डेट टाकली तर आजच्या डेटपर्यंत पण दाखवेल तो. ओके, इथे आलं बघा याच्यामध्ये हिंद रेक्टिफायर्स, आय टी डी लिमिटेड, भेल सारखा स्टॉक आहे, आय टी डी याच्यामध्ये, व्ही व्ही पी ए, स्पार्कलिंग, भरपूर कंपन्यांची नावं तुम्हाला याच्यामध्ये आलेली दिसतील याच्यामध्ये. ओके, मग तुम्ही कुठल्याही कंपनीचं नाव, समजा आता भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड आहे, तर नॉर्मली चेक करा की बाबा 20 तारखेला न्यूज आली याच्यामध्ये, तर 20 तारखेला न्यूज आल्यानंतर काय फरक पडलेला आहे का. ओके, जर न्यूज जो काही याच्यामध्ये चेंज होतोय तो जर मजबूत असेल तर नक्कीच स्टॉकमध्ये आपल्याला काय दिसेल, फरक पडलेला दिसेल याच्यामध्ये. दिसतंय 20 तारखेला न्यूज आली, बेलचा स्टॉक बूम झाला याच्यामध्ये. ओके, आता हे स्टॉक कुठले घेतोय, कुठले घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला मी शेवटी सांगणार याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट, व्हिडिओच्या शेवटी एक सरप्राईज पण तुमच्या सगळ्यांना मी देणार आहे. ओके, त्यामुळे व्हिडिओच्या शेवटपर्यंत कन्सिस्टंटली ह्या गोष्टी पाहत राहा. ओके, यानंतर ना समजा मला असं वाटलं, चल मला ऑर्डरमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे, मला अजून याच्यामध्ये बघायचंय. ओके, की कंपनीनं जॉईंट व्हेंचर कोणाबर केले. कारण काय होतं, जॉईंट व्हेंचर म्हणजे ह्याच्यामध्ये अशा गोष्टी बघायच्या मला की ज्याच्यामुळे कंपनीच्या बॅलन्स शीटला, कंपनीच्या बिझनेसला मजबूत फायदा होणार आहे भविष्यात. ओके, तर याच्यामध्ये मी क्लिक केलं, समजा जॉईंट व्हेंचरला सबमिट केलं, मला लगेच तो दाखवेल की बाबा आजच्या कंडिशनला, म्हणजे 21 तारीख टाकली म्हणून 21 तारखेपर्यंत, 28 तारीख टाकली, उद्याची जी काही तारीख बघताय तुम्ही ती टाकली तर त्या दिवसापर्यंतच्या मुवमेंट दाखवेल. आता इथे बघा, पहिलीच न्यूज आली 16 तारखेला की सामवर्धनाने काय केली आहे, एक काहीतरी जेवी केलेली कुठल्या कंपनी बरोबर. ओके, हे सगळं येतं, नाव वगैरे सगळं तुम्हाला याच्यामध्ये येऊन जाणार आहे. ओके, एस एम आर सी ऑटोमोबाईल होल्डिंग्स बरोबर त्यांचं डील झालेलं आहे काहीतरी. मग मी इथे जाईल, लगेच चार्ट चेक करतो, सामवर्धना. ओके, सामवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड. ओके, गेल्यावर बरोबर इथून जी न्यूज आली त्यांची 16 तारखेच्या आसपास, इथून कन्सिस्टंटली त्याच्यामध्ये 215 पर्यंत गेला, जवळपास 194-195 रेंज होती. आहे ना भन्नाट. ओके मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे, कारण काय होतं, तुम्हाला मी आज ऍक्च्युली मेन सोर्स दाखवतोय की ज्याच्यामधून तुम्हाला डायरेक्टली इन्फॉर्मेशन ही कॅच करता येणार आहे. आणि अशा इन्फॉर्मेशनचा जर तुम्ही प्रॉपरली वापर केला याच्यामध्ये तर तुम्हाला अजून खूप खूप साऱ्या गोष्टी याच्यामध्ये शिकता येणार आहेत. ओके मित्रांनो, तर चला अजून ही गोष्ट सगळ्यांना कळाली, आता याच्यावर तुम्ही लगेच आजपासून काम करायला सुरुवात करा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी तुम्हाला काही महत्वाच्या 5 गोष्टी सांगतोय की ज्याचा वापर तुम्हाला इफेक्टिव्हली करायचा आहे, तर ह्याच्यामधले चांगले पॉवरफुल स्टॉक शोधता येतील. तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे याच्यामध्ये की आम्ही येतोय पुण्यामध्ये आपला आजपर्यंतचा एक सगळ्यात मोठा सेमिनार घेऊन. किती तारखेला, तर 20 ऑक्टोबर रोजी
पुण्यामध्ये लक्षात ठेवायचे, सकाळी 11 वाजता आपला सेमिनार असेल, ओके, ज्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवर जावा आणि ह्या सेमिनारसाठी तुमचं रजिस्ट्रेशन करा. कारण हा सेमिनार कोणासाठी असणार आहे, ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स यांच्यासाठी खूप इन्साईट्स गोष्टी मी इथे देणार आहे, जसं मी चॅनलवर देतो, प्लस तुम्ही मला फेस टू फेस भेटू शकता, प्लस जे पण काही सक्सेसफुल ट्रेडर्स आहेत इन्व्हेस्टर्स आहेत आपल्या सगळ्या SKTF फॅमिलीमध्ये तयार झालेले, त्यांनाही आम्ही तिथे बोलवतो, जेणेकरून त्यांच्याशी तुम्हाला 1-to-1 करता येईल आणि अशा गोष्टी इन डिटेलमध्ये शिकता येईल. तर आजच तुमच्या कॅलेंडरमध्ये तारीख बुक करून ठेवा आणि तुमचं रजिस्ट्रेशन आजच्याच करून ठेवा, ओके, कारण इथे तुम्हाला फेस टू फेस बऱ्याच गोष्टी इन डिटेलमध्ये शिकता येणार आहेत. आता येतो मेन पॉईंटकडे. आपण ज्या गोष्टी आत्ताच्या कंडिशनला पाहिल्या याच्यामध्ये, तर यातल्या 5 गोष्टी कुठल्या आहेत की ज्याच्यावर तुम्हाला फोकस करायचा आहे. तर पहिली गोष्ट ऑर्डर साईज. आता तुम्ही इकडे गेला, BSE साईडला गेला, ओके, आपण याच्यामध्ये जाऊन बऱ्याच गोष्टी चेक केल्या, याचं काम सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवून देणे, ओके, आपल्याला सगळ्या गोष्टी दाखवून देणे. पण मला बघायचंय, जर एखाद्या कंपनीने डील केली तर ती ऑर्डरची साईज किती मोठी आहे. समजा हा काय करेल, अगदी 50 लाखाची जरी ऑर्डर असेल ना, 5 लाखाची जरी असेल तरी दाखवणार आहे, कारण शेवटी ते डील आहे आणि प्रत्येक लिस्टेड कंपनीला ते बंधनकारक असतं NSE आणि BSE कळवणं, ओके. त्यामुळे ऑर्डरची साईज मोठी असेल तरच विचार करा त्याचा इम्पॅक्ट. कारण काय, तुम्हाला अंदाज येईपर्यंत ह्या गोष्टींची गरज आहे. दुसरी गोष्ट, मार्केटचा ट्रेंड. मार्केटचा ट्रेंड तुम्हाला समजणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे जेवढी ही माहिती तुम्ही वाचताय. कारण ट्रेंड जर तेजीचा असेल तर त्या न्यूजचा इम्पॅक्ट जास्त पॉझिटिव्ह होईल. म्हणजे नॉर्मल मार्केटमध्ये जर तो 1-2% वाढणार असेल आणि ट्रेंड जर पॉझिटिव्ह असेल तर त्याच मार्केटमध्ये तो 4% पण 5% पण नॉर्मली वर जाऊ शकतो, कारण डबल इम्पॅक्ट आपल्याला पाहता येतो. तिसरी गोष्ट, तुम्ही ज्याही स्टॉकला इथे पाहताय त्याचा ऍक्च्युली जो पण काय सेक्टर आहे त्याचा पण सेंटिमेंट चेक करा. सेक्टर पण तेजीत आहे, स्टॉक पण तेजीत आहे, तर बेनिफिट जास्त राहू शकतो अपसाईडला जाण्याचा. त्यानंतरनं सगळ्यात 4 नंबरची महत्वाची गोष्ट, ती म्हणजे कंपनीचं कॅप. आता मी ज्या तुम्हाला कंपन्या दाखवल्या त्याच्यामध्ये मोस्टली कंपन्या काही तुम्हाला माहिती आहेत, अशा बऱ्याच कंपन्या येतात की ज्या तुम्हाला माहीत नाही आहेत. कारण BSE 5000+ कंपन्या लिस्टेड आहेत, ओके, मग अशी एखादी कंपनी दिसली की बाबा ही मला माहीत नाहीये, किंवा ही पेनी कॅप वाटतीये, किंवा ह्या कंपनीचं मार्केट कॅपच बाबा एक 10-15-20 कोटीच्या घरात आहे, तर त्याच्यामध्ये जास्त इंटरफेअर करू नका. कारण काय, इथे ट्रॅप होण्याचे चान्सेस तुमचे वाढतील. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे ऑर्डरचं कॉन्सन्ट्रेशन काय, लक्षात ठेवा, ओके. म्हणजे उदाहरण घ्या, एक टाटा मोटर्स आहे. टाटा मोटरला समजा अमुक कंपनीकडनं 50 गाड्यांची ऑर्डर मिळाली, अशी तुमच्यापर्यंत एक माहिती आली याच्यामध्ये. आता मला सांगा, ह्या गोष्टीवर काय खूप मोठं एक्साईट होण्याची गरज आहे का? इथे टाटाच्या शेअर्समध्ये खूप मोठी वाढ होईल का? अजिबात नाही होणार. का? 50 शेअर म्हणजे टाटाचा एखादा छोटा मोठा डीलर पण तेवढ्या गाड्या देऊ शकतो, पहिली गोष्ट. दुसरी महत्वाची गोष्ट, टाटा मोटर्सला समजा भारतीय लष्कराकडून 10,000 गाड्यांचं मोठं डील मिळालं, कॉन्ट्रॅक्ट मिळालं, किंवा बाहेरच्या देशाकडून कुठलं मिळालं, ही डील मोठी झाली, साहजिक ह्याचा इम्पॅक्ट कंपनीवर खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार. सांगायचं हेतू काय, की ऍक्च्युली त्या कंपनीला जी काय ऑर्डर मिळतीये हिची जर साईज मोठी असेल, त्या ऑर्डरचं पेनिट्रेशन मोठं असेल, प्लस ऍक्च्युली त्याच्यावर डिपेंड असणाऱ्या कंपन्या, म्हणजे आता टाटा मोटर्सला ऑर्डर मिळाली तर टाटा मोटर्सचा एकटा शेअर नाही वाढणार, त्यांना सप्लाय कोणकोण करतं मटेरियल, त्या सगळ्यांच्या शेअरचं कॉन्सन्ट्रेशन मला बघायचंय. की टाटा मोटरमध्ये कोणकोण इन्व्हॉल्व्ह आहे, कारण टाटा मोटर फक्त गाडी असेंबल करतो पण त्याला टायर देणारा दुसराच आहे, बॅटरी देणारा दुसराच आहे, बरोबर आहे, म्हणजे असं प्रत्येक कंपनीबाबत होतं. तर मला ते माहीत जर झालं तर मला अजून हाय पोटेन्शियल स्टॉक्स मिळतील, कारण टाटा मोटर पळतोय तर ऑटोचा तो पण स्टॉक पळायची शक्यता तेवढीच जास्त आहे. तर मित्रांनो, आशा करतो मी जे आज तुम्हाला कन्सेप्ट शिकवला याच्यामध्ये, ज्याचा वापर करून तुम्ही मार्केटमध्ये आलेला क्विक ट्रेंड एका झटक्यामध्ये कॅच करू शकता आणि इझिली विदाऊट 1 रुपया खिशामधला घालवता. पण प्रॅक्टिस केलं तरच हे उत्तम होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, अशा गोष्टी जर कन्सिस्टंटली शिकायचं असेल तर व्हिडिओला लाईक करून बेल आयकन प्रेस करणं महत्त्वाचं आहे. कारण काय होतं, अपडेट जर तुमच्यापर्यंत वेळेवर आली तर तुम्हाला ह्या नॉलेजचा 100% फायदा होईल. आता तुमची वेळ आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ना, प्रत्येकाने कंपल्सरी कमेंट करून सांगायचं आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं. तसेच ज्यांनाही वाटतंय की अशाच इंटरेस्टिंग गोष्टी शिकाव्यात, एका योग्य ठिकाणी तुम्ही आलेला आहात, तर 20 तारखेला पुण्याच्या सेमिनारमध्ये भेटायला विसरू नका. धन्यवाद.